नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. वैशाली दरेकर राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला गेल्यात. श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या या भेटीगाठी सुरू असल्याचं पाहायला मिळते. महत्वाची बातमी आपण पाहतोय. अधिकची माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत. निकेश, कल्याणच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांच्या भेटीगाठी आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच, आता जर आपण पाहिलं तर ठाणे लोकसभा असेल किंवा कल्याण लोकसभा असेल यामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप यामध्ये तिढा जो आहे तो कायम असताना पाहताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडनं विद्यमान जे खासदार आहेत त्यांचे सुपुत्र डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केल्याच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत वैशाली दरेकर ह्या जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी भेटी देण्यासाठी पोहोचलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये भेट झालेली आहे आणि तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे जे विद्यमान खासदार आहेत जे उमेदवार आहेत ठाणे लोकसभेचे राजन विचारे हे देखील जितेंद्र आव्हाड यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे युवा त्यांचे जे सचिव आहेत वरुण सरदेसाई हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आणि या सर्वांमध्ये आता महत्वपूर्ण बैठक जी आहे ती सुरू आहे. ठाणे लोकसभा असेल किंवा कल्याण लोकसभा असेल या दोन्ही लोकसभांचा आढावा जो आहे तो जितेंद्र आव्हाड घेत आहेत आणि नेमकं आता निवडणुकीमध्ये कसं सामोरं जायचं याच्यासाठी चर्चा जी आहे सतत सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. तथा नक्कीच या भेटीकडे आपलं लक्ष असेल. अपडेट्स घेत राहू. निकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.